यादें बाबा साहब की इस खास शो के तहत आज हम आए हैं ब्रह्मपुरी में। आज हम यहाँ बात करने वाले हैं मारुतराव कांबळे साहब इनसे। मारुतराव जी कांबळे, इन्हें बाबा साहब के साथ काम करने का मौका मिला है, साथ ही साथ वो यहाँ पर एक जाने माने शिक्षाविद करके जाने जाते हैं। तो आइए चलते हैं उनसे बात करते हैं। यादें बाबा साहब की इस खास शो में आपका स्वागत है। आज हम आए हैं ब्रह्मपुरी में। आज हम बात कर रहे हैं मारुतराव कांबळे साहब इनसे। मारुतराव कांबळे साहब, इन्होंने बाबा साहब के साथ उन्हें मिलने का, उन्हें देखने का मौका मिला है। आइए जानते हैं उन प्रसंगों के बारे में, उन क्षणों के बारे में। सर जय भीम। जय भीम। मारुतराव कांबळे जाने माने शिक्षाविद है। बचपन से ही बाबा साहब के आंदोलन से वे जुड़ गए थे। आमचं घर आलं तसं बाबासाहेबांच्या चळवळीपण चळवळीमध्ये पूर्वीपासून जोडलेलं होतं। माझे मोठे भाऊ होते ॲडव्होकेट बिहारी कांबळे, ते तर पूर्वीपासून राजकारणात होते आणि बाबासाहेबांच्या सोबत त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या बाबासाहेबांच्या चळवळीशी मी जोडलेला होतो लहानपणापासूनच। मारुतरावजी उस समय नागपूर में शिक्षा ले रहे थे। वो 1952 का समय था जब बाबा साहब लश्करी बाग में आए थे। तब उन्हें बाबा साहब को देखने का पहली बार मौका मिला। सर्वप्रथम मी नागपूरला जेव्हा मराठी चौथा वर्ग 48 पास झाल्यानंतर मी नागपूरला शिक्षण घेण्यासाठी गेलो। बाबासाहेब 1952 नागपूरला सर्वप्रथम आले। त्यांचा कमाल टॉकीजमध्ये कमाल टॉकीजच्या बाजूच्या लष्करी बाग ह्या विभागामध्ये भाषण होतं। त्या भाषणात मी सर्वप्रथम त्यांना पाहिलं। त्या भाषणामध्ये फार सुशोभित असं स्टेज तयार करण्यात आलेलं होतं। सर्वप्रथम बाबासाहेबाला 1952 मी पाहिलं। भंडारा के इलेक्शन में बाबासाहेब उमेदवार थे। उनका भाषण देसाईगंज में था। उस समय बाबासाहेब को काफी करीब से देखने का मौका उन्हें मिला। 1954 साली बाबासाहेब भंडारा लोकसभेच्या इलेक्शनसाठी उभे होते आणि त्यांचं भाषण देसाईगंजला वडसेला होतं। तर नॅचरली माझ्या गावापासून वडसा जवळ असल्यामुळे त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांच्या भाषणाचा लाभ घ्यावा म्हणून आम्ही आदल्या दिवशीच तिथे कुरुड ह्या गावाला जाऊन मुक्कामाली होतो, जेणेकरून गर्दीमध्ये न बसता आपण जवळून बाबासाहेबांना पाहावं हा उद्देश होता। परंतु सुदैवानं म्हणूया की बाबासाहेबांच्या भाषण जेव्हा सुरू झालं तेव्हा आमचे मोठे वडील आणखी आमचे बंधू ॲडव्होकेट कांबळे यांनी आम्हाला स्टेजवरच घेऊन गेले आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या बाजूलाच बसून आम्ही त्यांचं भाषण ऐकलं। बाबासाहेबांचं प्रत्यक्ष दर्शन स्टेजवरूनच घेण्यात आलं। बाबा साहब जब इलेक्शन में उम्मीदवार थे, देसाईगंज में कांग्रेस पार्टी के लोगों ने बाबा साहब को रोकने के लिए एक भी गेस्ट हाउस खाली नहीं छोड़ा। उस समय देसाईगंज वो भंडारा लोकसभा का हिस्सा था। आता अभी वयानी फार लहान असल्यामुळे बाबा साहेबांशी बोलण्याचा तर प्रसंग नाही आला, परंतु बाबा साहेबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की सर्वसाधारण लोकांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं किंवा बोलणं जमतच नव्हतं। त्या काळामध्ये काँग्रेसवाल्यांनी विशेषतः बाबासाहेबांना ह्या विभागामध्ये राहायला मिळू नये म्हणून सगळे रेस्ट हाऊस त्यावेळेस त्यांनी बुक केलेले होते। अशा परिस्थितीमध्ये एक गृहस्थ श्रीराम जानी, त्यांचं सहकारी क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे, श्रीराम जानी त्यांचं नाव, त्यांनी आपला बंगला देसाईगंजचा
खाली करून दिला होता 8 दिवसापासून बाबासाहेबांना राहायसाठी म्हणून. त्यांनी हा देसाईगंज हे भंडारा मतदारसंघात यायचं, त्याच्यामुळे एक भाषण त्यांचं देसाईगंजलं झालं होतं. आणि त्या काळामध्ये प्रचाराचं जे काही मुख्य गावं होते निवडले त्याच्यामध्ये ब्रह्मपुरी होतं, आणि आमच्याकडे सगळे नेते येऊन राहायचे त्यावेळेस. बी सी कांबळे, एन एम कांबळे, दाता रुपवते वगैरे ही मंडळी आमच्याकडे यायची. येथे नानुरीला माझ्या गावाला त्यांचा मुक्काम असायचा रात्री वगैरे ह्या विभागामध्ये प्रचाराला आल्यानंतर. 14 अक्टूबर 1956 में नागपूर में जो धर्मांतर का समारोह संपन्न हुआ उस समय स्वयं मारुतराव जी उस समारोह में शामिल हुए थे. मी विद्यार्थीच होतो, नागपूरला शिकत होतो. बाबासाहेबांच्या धर्मांतराचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आम्ही त्या ऑफिसमध्ये बर्डीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो वगैरे. आणि 1956 साली बाबासाहेबांचे धर्मांतराची घोषणा केली, धर्मांतरही केलं. त्यावेळेस आम्ही म्हणजे मोठ्या उत्साहाने त्या कार्यक्रमाला हजर होतो. आणि आम्ही आमचं घर रामदासपेठ एरियामध्ये आहे, अजूनही आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे 200 लोकांचा मुक्कामच होता त्या काळात देखील. इकडनं जे लोक आले होते त्यांची व्यवस्था आमच्याकडे केली होती आम्ही. आणि 56 कार्यक्रमाला आम्ही स्वतः उपस्थित होतो आणि बाबासाहेबांच्याच हस्ते बुद्ध धर्माची दीक्षा घेतली मी. उसके बाद चंद्रपूर के दीक्षा समारोह में भी बाबा साहब को काफी करीब से देखने का मौका मारुतराव जी को मिला. 16 चंद्रपूरला येणार होते. चंद्रपूर आपला जिल्हाच असल्यामुळे आणि चंद्रपूरशी जवळचे संबंधच होते, बॅरिस्टर साहेबाशी चांगली ओळख असल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला हजर होतो. आणि तिथे बाबासाहेब 2 दिवस थांबले, 1-2 दिवस थांबले. तिथे जाताना त्यांनी त्यावेळेस काही रोड चांगले नसल्यामुळे बाबासाहेब उमरेड, नागभीड, मूल आणि चंद्रपूर असा त्यांचा प्रवास होता. काही काळ ते नागभीडला थांबले, मूललाही काही वेळ थांबले थोडा वेळ, आणि नंतर ते चंद्रपूरला सर्किट हाऊसमध्ये थांबले. आणि त्यावेळेस अगदी बाबासाहेबांना अगदी जवळून पाहण्याचा योग आला आम्हाला. आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटते. आणि बाबासाहेबांची प्रकृती त्यावेळेसही ठीक नव्हती. बाबासाहेब स्वतः तर आले नाही बरेचसे साहेबांच्या इथे, पण माईसाहेब आलेल्या होत्या. माईसाहेबांचा योग्य असा सत्कार बरेचसे साहेबांच्या घरी करण्यात आलेला होता त्या काळामध्ये. चंद्रपूर का दीक्षा समारोह संपन्न कर बाबासाहेब जीटी एक्सप्रेस से दिल्ली रवाना हो रहे थे. उस समय भी बाबासाहेब के दर्शन मारुतराव जी को हुए. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेब जीटीनी दिल्लीला जात असताना मी स्वतः होतो, बरेचसे लोक होते, परंतु बाबासाहेबाच्या गाडीचा दरवाजा खोलण्याचं भाग्य मला लाभलं त्या काळामध्ये. आणि आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटते त्या प्रसंगामुळे. बाबासाहेब की प्रेरणा के कारण उन्हें शिक्षा का महत्व समझ में आया. उन्होंने अपने जीवन काल में कई स्कूल, कॉलेज और शिक्षा संस्थाओं का निर्माण किया. माझा बॅरिस्टर साहेबांशी संबंध आल्यामुळे बॅरिस्टर साहेबांनी नुकतंच तिथे चांदरपूरला बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरू केलं होतं. मलाही असं वाटलं की आपण ब्रह्मपूरला एखादं कॉलेज सुरू करावं, म्हणून मी 72 बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपूर सुरू केलं. परंतु येथील जे खेड्यातले विद्यार्थी होते त्यांना शिक्षण घेण्यासाठी त्रास व्हायचा, कारण की शाळा नव्हत्या त्या काळ. इथचा मराठी 4th वर्ग पास झाल्यानंतर इंग्रजी शाळेत शिकायचं असलं तर ब्रह्मपुरीत जाऊन राहावं लागत होतं. तर तेव्हा मी विद्यार्थी असतानाच 1960 एक विद्यार्थी आंबेडकर वसतिगृह सुरू केलेलं होतं. त्यावेळेस 10 रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे मिळत होते मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये, परंतु ते केलं मी. काही लोकांकडे वर्ग मागायला जात असताना ते मोठे म्हणजे म्हणायचे की तुम्हाला धंदे कोणी सांगितले बा, तर तुम्हाला सुरूच केलं होस्टेल तर मग कशाला आमच्याकडे येता वगैरे असे टोमणे मारायचे, पण ते सहन केलं. आजही ते वसतिगृह आहे, चांगल्या स्थितीत आहे, चालू आहे आजही. मग 1967 मी डॉक्टर आंबेडकर विद्यालय सुरू केलं. त्यावेळेस आता जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे बाजार आलेला आहे पैशाचा म्हणा आणखी इतर, तो त्या काळामध्ये नव्हता. एक समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने आम्ही संस्था त्या काळामध्ये सुरू केली. आज त्या संस्थेमध्ये जवळजवळ 1200 विद्यार्थी शिकत आहेत त्या शाळेमध्ये. कॉलेजमध्ये आज 1500-1600 विद्यार्थी आहेत. नंतर 86 बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालय सुरू केलं. 2-3 वर्षानंतर डी एड
चं कॉलेज सुरू केलं. ब्रह्मपुरीला आज आपण पाहिलं तर सगळ्या संस्थाचे स्वतंत्र अशा इमारती उभ्या आहेत. समाज आणि त्या संस्थेमध्ये एका काळामध्ये असं होतं की आंबेडकर विद्यालय महाविद्यालय म्हणजे महारवांगाचंच कॉलेज आहे. ती आता बदललेली आहे, लोकांची भावना बदललेली आहे. आता 25% लोक इतर जातीची आमच्या कॉलेजमध्ये आहेत. समाधानाच्या गोष्टीचं आहे की क्वांटिटीबरोबर क्वालिटी निर्माण झाली पाहिजे ह्या दृष्टीनेही प्रयत्न आज आमच्या कॉलेजमध्ये आहे. IPS विद्यार्थी निर्माण झालेले आहेत, इंजिनियर आणि डॉक्टर तर भरपूर झालेले आहेत. मेरिटमध्येही त्या संस्थेमधनं विद्यार्थी आले आहेत. मला असं वाटते, मला थोडं आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपल्या संस्थात आज भरपूर आहेत. परंतु माझ्या संस्थेमधनं म्हणजे आंबेडकर विद्यालय कॉलेजमधनं मेरिटमधनं विद्यार्थी येणारे आणि तेही सिलकास्टचे विद्यार्थी येणारे दर 1-2 वर्षांनं विद्यार्थी असतात. त्याचा मला फार आनंद आहे त्या गोष्टीचा. बाबा साहब के कारण जिन्हें मान सम्मान मिला वे लोग आज बाबा साहब को भूलते जा रहे हैं, ये टिस मारुतराव जी के दिल में आज भी बनी हुई है. अपन ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं आपल्यावर कर्ज आहे असं समजायचं. आपण काही तर कर्ज फेडण्याचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे जीवनामध्ये. आणि म्हणून आपण सगळ्याच लोकांना आपलं घर वगैरे तर पाहावं लागणारच आहे, परंतु समाजासाठी ते काहीतरी आपण केलं पाहिजे ही भावना आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे सदैव. आणि त्यामुळे जे लोक जे उच्चभ्रू स्वतःला समजतात, आपल्या समाजामध्ये खूप लोक आहेत स्वतःला उच्चभ्रू समजणारे, ते माझ्या संस्थेमध्ये येते तेव्हा त्यांची मी पर्वा करत नाही. मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करतो, कोणाला आवडत नाही, पण त्यांना एक्सपोजही केलं पाहिजे ना. बाबासाहेबांच्या कृपेनं मोठी झालेली माणसं बाबासाहेबांना विसरलेली आहेत. त्यांच्यासमोर मी त्यांच्यावर टीका केलेली आहे. नाव घेणं काही बरोबर नाही, परंतु मी सांगतो की बाबासाहेबाच्या कृपेने मोठी झालेली माणसं आज बाबासाहेबांना विसरायला लागलं हे चित्र पाहिल्यानंतर वाईट वाटतं थोडं. मारुतरावजीने कई सामाजिक आंदोलन में सक्रिय सहभागिता दी है. भूमिहीनाचा सत्याग्रह रिपब्लिकन पक्षाने येथे सुरू केला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्य काळामध्ये जेवढे लोक जेलमध्ये गेले नाहीत तेवढे लोक जेलमध्ये भूमिहीन सत्याग्रहाला मध्ये गेले. आमच्या गावाकडनं एकंदर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ  3.5 लाख लोक या सत्याग्रहामध्ये भाग घेतला. आम्ही त्या काळामध्ये भाग घेतला सत्याग्रहामध्ये. बाबासाहेबांच्या नंतर विदर्भाच्या चळवळीमध्ये मी भाग घेतलेला आहे. त्या चळवळीमध्ये आम्हाला 15 दिवस जेलही झाला होता. आमचे सहकारी माणिकराव तुरे जे गडचिरोलीला असतात, वसंतराव फुले आज आहेत तिथे ब्रह्मपूरला असतात, ते अशी बरीचशी मंडळी आम्ही 15 दिवस जेलमध्ये होतो त्या काळामध्ये. मावशीचं प्रकरण झालं, मावशीला बाबासाहेबाचा पुतळा नेस्तनाभूत केलं. नेस्तनाभूत यासाठी म्हणतो की जेथे पुतळा होता दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा जेथे गेलो तर पुतळा कुठे होता एवढं हेही देखील आम्हाला समजलं नाही. अशा रीतीने बाबासाहेबाचा पुतळा पडलेला होता. नंतर तिथे गोळीबार झाला, 6 लोक मरण पावले. आणि त्या लोकांना 8 दिवस मी पूर्ण गावाला आपल्या आंबेडकर वसतिगृहामध्ये आश्रय दिलेला होता त्यांचा राहण्यासाठी. त्या काळामध्ये जे ज्या ज्या ठिकाणी असे अन्याय अत्याचार झालेत त्या ठिकाणी म्हणजे आपल्या लोकांनी संरक्षण देण्याचं काम केलं. परंतु दोन्ही समाजामध्ये कटुता निर्माण होईल असाही काही मी प्रयत्न केलेला नाही आहे. मी इतर लोकांशी चांगले संबंध ठेवलेले आहेत. खैरांजीला मी जाऊन आलो, जेथे जेथे अन्याय अत्याचार होतात आपल्यावर तेथे जाऊन मी माझ्या परीने जे काही मदत करता आली ती मी केलेली आहे जीवनामध्ये. परंतु एक पथ्य पाडलेलं आहे की दोन्ही समाजामध्ये बॅलन्स ठेवण्याचा, त्याच्यामुळे इतर समाजांचे लोक माझ्या फार जवळचे आहेत. आज शिक्षा का महत्व हमारे लिए बड़ा मायने रखता है, इसका आचरण ही सर्वश्रेष्ठ धन है, ऐसा वे मानते हैं. तो ये थे मारुतरावजी कांबळे. आज हमने इनसे जाना बाबा साहब के साथ उन्हें जब देखने का मौका मिला उन प्रसंगों के बारे में, उन क्षणों के बारे में. साथ ही साथ हमने जाना कि बाबा साहब की प्रेरणा से किस तरह से उन्होंने अपना एजुकेशन का जो सिस्टम है जो बनाया है और काफ़ी लोग उसका फ़ायदा ले रहे हैं. तो कल मिलते हैं किसी और शख्स के साथ और जानते हैं बाबा साहब की यादों के बारे में. तब तक के लिए जय भीम.